एका इमारतीमध्ये मुस्लिम तरुण जमलेत बरं थोडे थोडके नाहीत तर इमारतीचे तिन्ही मजले या तरुणांनी व्यापून गेलेत हे सर्व तरुण लयबद्धरित्या एका रांगेमध्ये उभे आहेत प्रत्येकाच्या हातात तिरंगा फडकतोय या सर्व तरुण तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहतोय शिक्षक माईक हातामध्ये घेऊन सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुलबुल -बुल हे गुलसीता हमारा हे देशभक्तीपर गाणं गात शिक्षकांच्या पाठोपाठ एक सूर एका तालामध्ये हे गीत गात तरुणांच्या चेहऱ्यावरनं भक्ती ओसंडून वाहते आणि पूर्ण आसमंत दुमदुमून गेलाय असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हे दृश्य अन्य कुठलं नाही तर जम्मू काश्मीरच्या पूछ विभागातील आहे यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा हातात घेणं तर सोडाच पण त्याविषयी बोलण्याची हिंमतही होत नव्हती दहशतीचा माहोल अवघ्या काश्मीरवर पसरलेला होता काश्मीरी पंडित त्यांच्यावर होणारे हल्ले अनन्वित अत्याचार याबद्दल हिंदू संघटना सोडल्या तर अन्न अन्य कोणीही व्यक्त होत नव्हतं पण आज ही तरुण मुलं मुली एवढंच नाही तर संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या हृदयात तिरंग्याने घर केलंय दहशतमुक्त वातावरणात स्वातंत्र्य दिनाच्या आधीच जागोजागी तिरंगा डौलाने फडकताना दिसतोय देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जम्मू आणि काश्मीरच्या लोकांमध्ये ओसंडून वाहत असलेला हा उत्साह नागरिकांनी पाच ऑगस्ट वीसशे एकोणीसच्या निर्णयाचा केवळ स्वीकारच केला नाही तर तीन वर्षात येथील नागरिकांनी अनुभवत असलेल्या खऱ्या विकासाचंच हे प्रमाण आहे असं म्हटलं पाहिजे थोडक्यात हे नव्या स्थित्यंतराचं प्रतीक आहे हर घर तिरंगा मोहिमेचा उत्साह म्हणजे काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर रक्ताचे पाठ वाहतील असे म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना दिलेली ही मोठी चकप्राक आहे असं म्हणता येईल तीनशे सत्तर कलम हटवलं तर जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात अराजक माजेल अशी आवई उठवल्या गेली त्यातूनच या कलमाबद्दल लोकांच्या मनात एक गैरसमजाचं मळब संपूर्ण काश्मीर खोऱ्यात पसरवण्यात आलं पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशक्य ते शक्य करून दाखवलं तीनशे सत्तर कलम हटवून जम्मू काश्मीरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं आगामी काळात काश्मीरविषयी होऊ पाहणारे अन्य काही महत्त्वाचे निर्णय याच प्रकारे घेतले जातील आणि जम्मू काश्मीर विकासाच्या रूपात खऱ्या अर्थाने भारत राष्ट्राचे गुलसीता हमारा होत आहे याचा प्रत्यंतर या व्हिडिओमधून येतो गेल्या तीन वर्षांमध्ये काश्मीरमध्ये झालेल्या विविध विकासात्मक बदलाचा आनंद या सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर ओथंबून वाहताना दिसतोय आहे जम्मूमध्ये एक गाव एक तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे काश्मीरच्या तीन हजार पाचशे गावांमध्ये तिरंगा फरळकणार आहे पाच ऑगस्ट वीसशे एकोणीसपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये विकासाचा एक नवा टप्पा सुरू झाला गेल्या तीन वर्षात येथील नागरिकांनी स्वतः याचा अनुभव घेतला असून आता तो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातून व्यक्त होत आहे कारण आता काश्मीरमध्ये दगडफेकीचे नाही तर येथील पर्यटन आणि गुंतवणुकीची चर्चा आहे कारण गेल्या वर्षी काश्मीरमध्ये आलेल्या विक्रमी पर्यटकांच्या संख्येवरून काश्मीर बदलतं आहे हे चित्र दिसू लागलं आहे पर्यटन उद्योग बहरतोय काश्मीरच्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्यात येथील तरुणांच्या हातात दगडाऐवजी श्रीनगरच्या प्रसिद्ध दाल लेकमध्ये शिकाराची कमान आता त्यांच्या हातात आली आहे येथील सुरक्षित वातावरणात देश विदेशातून येणारे नागरिक काश्मीर दर्शनाचा आनंद घेत आहेत ऑक्टोबर वीसशे एकवीस ते मार्च वीसशे बावीस दरम्यान एकोणऐंशी लाख पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली हे त्याचंच दोतक म्हणावं लागेल वाढत्या पर्यटनामुळे उत्पन्नात वाढ झाली आणि त्यामुळे येथील तरुणांमध्ये एक नवा संचार उत्साह दिसून येतोय नव्याने पंख फुटलेल्या येथील पर्यटन उद्योगाला आधार देण्यासाठी सरकारने या येथील पर्यटन उद्योगासाठी सात सातशे शहाऐंशी कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे जो मागील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पेपेक्षा जवळपास एकशे चौऱ्याऐंशी टक्क्यांनी जास्त आहे यावर्षी एप्रिलमध्ये श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज एक हजार दोन उड्डाणे चालवले गेली आणि दररोज पंधरा हजार एकशे नव्याण्णव प्रवासी श्रीनगरला पोहोचले पर्यटकांचा हा मोठा ओघ पाहता आता सरकार श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखीन एक टर्मिनल बांधण्याचा विचार करत आहे वीसशे चौदा साली सत्तेत आल्यानंतर पंधरा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरसाठी चाळीस हजार नऊशे कोटी रुपयांच्या रस्ते बांधणी प्रकल्पाची घोषणा केली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाच्या मदतीने आता रुग्णांचं आरोग्य सुधारत आहे गेल्या तीन वर्षात दोन अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था स्थापन केल्या जात आहेत याचा लाभ येथील लाखो लोकांना मिळत आहे लाल चौक लाल चौक म्हणजे श्रीनगरचं हृदय एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू झाल्यानंतर या चौकात मृत्यूचा नंगानाच लोकांनी पाहिला फुटीरतावाद्यांनी बंदुका रोखत दिलेल्या आदेशांमुळे प्रशासनाला हा चौक सील करावा लागत होता मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम तीनशे सत्तर रद्द केल्यावर प्रशासन फुटीरतावादी दहशतवादी आणि पाकिस्तान समर्थक गटांविरुद्ध कठोर झाले अनेक फुटीरतावाद्यांवर कठोर कारवाई करत त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले घुसखोरांना यमसदणी पाठवण्यात आले भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांचे सगळे मार्ग बंद केले गेले हिंदूंना काश्मीरी पंडितांना मारणाऱ्या गोळीनेच उत्तर दिले जाईल असं बजावून सांगण्यात आलं सुरक्षा दलावर दगड बंदोबस्त करण्यात आला लाल चौकात तिरंगा फडकला चौकातील मनोरा तिरंगी रंगात न्हावून निघाला त्यानंतर या चौकाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला तीनशे सत्तर कलमामुळे विशेष दर्जाच्या नावाखाली जम्मू काश्मीर हे देशाच्या स्वातंत्र्यापासून अन्य राज्यांपेक्षा वेगळं पडलं होतं देशातील उर्वरित राज्यांमध्ये झालेला विकास हा काश्मीरमध्ये पोचू शकला नाही पण नागरिक हा बदल अनुभवत आहेत तेरा ते पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व इमारती आणि घरांवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल काश्मीर बदलतोय काश्मीरचे रंग बदलत आहेत तिरंगा आता प्रत्येकाच्या घराघरात दिसणार आहे आणि अर्थातच मनामनात दिसणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा